2023 इलेक्शन से पहले बीजेपी गवर्नमेंट ने एक कानून पास किया है जिससे कर्नाटक स्टेट में मैक्सिकैप ओनर्स काफी परेशान हैं। बीजेपी गवर्नमेंट ने तमाम मैक्सिकैप ओनर्स को यह आदेश दिया है कि वो अपनी मैक्सिकैप को मॉडिफाई कर 12 सीट्स को बढ़ाकर कुल 22 सीट्स पैसेंजर कैपेसिटी बनाया जाए और जो पैसेंजर कैपेसिटी नहीं बढ़ाएगा उसको RTO के जरिए मैक्सिकैप फिटनेस परमिशन नहीं दिया जाएगा। गुलबर्गा डिस्ट्रिक्ट मैक्सिकैप ओनर्स एसोसिएशन के प्रेसिडेंट नवाज खान एंड टीम ने मौजूदा कांग्रेस हुकूमत को मेमोरेंडम के जरिए अपनी परेशानी जाहिर कर बीजेपी गवर्नमेंट में बने कानून को वापस लेने की गुजारिश किए हैं। गुलबर्गा डिस्ट्रिक्ट मैक्सिकैप ओनर्स एसोसिएशन के प्रेसिडेंट नवाज खान एंड टीम के साथ सपोर्ट में लाल अहमद सेठ ने कर्नाटक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मिनिस्टर शरण बसप्पा दशनापुर, गुलबर्गा इंचार्ज मिनिस्टर प्रियंक खड़गे, मेडिकल एजुकेशन मिनिस्टर शरण प्रकाश पाटिल, MLA कनीस फातिमा और आलमपुरबु पाटिल को मेमोरेंडम सबमिट कर बीजेपी गवर्नमेंट में बने कानून को वापस लेने का मुतालिबा किया है। नवाज खान एंड टीम ने कहा अगर 12 सीट्स को बढ़ाकर कुल 22 सीट्स पैसेंजर कैपेसिटी बना दिया जाए तो मैक्सिकैप ओनर्स को टैक्स और इंश्योरेंस डबल भरना पड़ेगा। मेहनत कर कमाई सारी कमाई टैक्स और इंश्योरेंस भरने में चली जाएगी। मिनिस्टर दशनापुर और प्रियंक खड़गे ने तमाम मैक्सिकैप ओनर्स की शिकायत पर गौर कर जल्द राहत दिलाने का भरोसा दिलाया है। आज हम गुलबर्गा मिनी विधानसभा DC ऑफिस पर आए हैं। हमें इत्तला थी कि आज यहाँ पे जो है ना तमाम हमारे डिस्ट्रिक्ट के MLA मिनिस्टर्स वगैरह आने वाले हैं। उसी संबंध में हमने कल दशनापुर साहब को भी जो है ना जाके हमारी तरफ से एक लेटर दिया है और प्रियंक जी को भी हमने लेटर दिया है, चंद प्रकाश पाटिल साहब को भी दिया है लेटर, आलमपुर पाटिल साहब को भी दिया है, कनीज फातिमा को भी जो है ना हमने लेटर दिया है। लेटर का देने का मकसद ये है कि हमारे जो मैक्सिकैप एसोसिएशन है ये तकरीबन 1992 से जो है ना ये एसोसिएशन गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के अंदर कायम है। इसके लिए जाने वाली सरकार ने जो है ना जाते जाते एक काम की है, वो ये काम है कि जो है ना मैक्सिकैप बिरादरी के जो भी लोग हैं वो लोग जो है ना बिल्कुल तबाह ताराज हो जाए। उन्होंने जो है ना एक कानून एक रेगुलेशन पास किया है जिसके अंदर वो गुलबर्गा मैक्सिकैप को जो है 12+1 कैपेसिटी था, अब ये बताना चाहते हैं कि उसको अल्ट्रेशन करके 22+1 करना। अब ये 22+1 जब हम करेंगे तो इसमें जो है ना जितने जो है ना मोटर के जो है ना ओनर्स हैं उनके लिए बहुत बड़ा लॉस है। इसका टैक्स डबल देना पड़ेगा, जो आज हम 9,000 रुपये टैक्स दे रहे हैं उसको 18,000 रुपये देना पड़ेगा, और इंश्योरेंस जो आज हम 30,000 दे रहे हैं 60,000 रुपये टैक्स इंश्योरेंस देना पड़ेगा। इसी तरीके से ये बहुत बड़ी समस्या है। मैं समझता हूँ ये जो नई सरकार है कांग्रेस सरकार है इस पर तवज्जो देंगी और मोटर जितने भी ओनर्स हैं इसके लिए एक सहायता बनकर जो है ना काम करेंगी, ये विश्वास है। ये विश्वास के साथ जो है ना हम आज प्रियंका जी से मिले हैं और उन्होंने भी हमको आश्वासन दिया है कि आपको हम पर्सनल जो है ना बुला के बात करेंगे। इसी के बात को ख़त्म करता हूँ, थैंक यू, धन्यवाद। युवतन दिशा स्मॉल स्केल इंडस्ट्रियल सचुरात्रा मेक्सिकप यूनियन ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ತಗೊಂಡು ಸಚಿವರು ಬಳಿ ಮೆಕ್ಸಿಕಪ್ ಫಿಟ್ನೆಸ್ RTO ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಏನು ಮುಂದಿನ ಸರ್ಕಾರನಾಗ ವರ್ಷಗಳೇ ಮುಂದೆ ವರ್ಷಗಳೇ ಹೆಂಗೆ ಇತ್ತು ಹಿಂದಿನ ವರ್ಷಗಳೇ ಅದರಂಗೆ ಮುಂದನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರನಲ್ಲಿ ಸಚಿವರು ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರ, ಮನವಿನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರ ಅವರು. ಈ ಮೆಕ್ಸಿಕಪ್ ಯೂನಿಯನ್ನು ಮೆಕ್ಸಿಕಪ್ ಯಾರು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರ, ಅವ್ರ ಒಂದು BPL ಗ್ರೂಪ್ನಾಗ ಇದ್ದಂಗೆ ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಲೇಡೀಸ್ ಬಸ್ ಒಳಗೆ ಫ್ರೀ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದಮೇಲೆ ಮೆಕ್ಸಿಕಪ್ ಅವರು ಯಾವ ಥರ ನಡೆಸ್ಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೊಂದು ಹೊಸ ಕಾನೂನು ತಂದು ಫಿಟ್ನೆಸ್ ಒಳಗೆ ಅವರಿಗೆ ಭಾಳ ಪರೇಶಾನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಸಚಿವರಿಗೆ ಹೇಳಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ನ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೊದಲಿಂಗ ಆ ಗಾಡಿಗೆ ಫಿಟ್ನೆಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಿದ್ರೆ ಅದರಂಗೆ ಈಗನ ಹಂಗೆ ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿ ಗಾಡಿ ಓಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ದಾರಿನ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳಿ ನಿಂತ ಸಚಿವರು ಬಳಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಕಾರ ನಿಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲ, CM ಬಳಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲಾನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಜಿಲ್ಲಾ ಸಚಿವರು
ಅವ್ರ ಬಳಿನ ಹೋಗಿ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾರೆ, ಶರಣ ಪ್ರಕಾಶ್ ಬಳಿ ಅವ್ರನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ರಾಜ್ಯನಲ್ಲಿ ಓಡಾಡಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯನ ಯೂನಿಯನ್ ಎಲ್ಲ ಕಲಿತು ಈ ಹೋರಾಟನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಬಂದು ನಮ್ಮ ಸಚಿವರು ಬಳಿ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ. ಮಿನಿ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಲಕ್ಷಕಬ್ಬಿನ ಮಾಲೀಕರು ಸುಮಾರು 40-45 ಜನ ಸೇರಿಕೊಂಡು ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರಾದಂತಹ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆಜಿಯವರಿಗೆ ಮತ್ತು ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಅಲಂ ಪ್ರಭು ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಮನವಿ ಏನಂತಂದರೆ ನಾವು ಸುಮಾರು ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಈ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಯಾಬಿನ ತನ್ನ ನಾವು ಪತ್ರವನ್ನು ಉಂಟಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಗಮನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೇವೆ. ಏನಂತ ಅಂತಂದರೆ ಸುಮಾರು ನಾವು 20-25 ವರ್ಷದಿಂದ ಅಂಚೆ ಕ್ಯಾಬ್ಗಳನ್ನು ಗುರುತಿಸ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವಾಗ ಏನಂತ ಅಂತಂದರೆ ಬದಲಾದಂತಹ ಒಂದು ನಿಯಮ 12+1 ಇದ್ದಂಥದ್ದನ್ನು 22+1 ಮಾಡಿ ನಮಗೆ ಆ ಒಂದು ಮ್ಯಾಕ್ಸಿ ಕ್ಯಾಬ್ನಲ್ಲಿ ಸ್ಥಳಾವಕಾಶ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ನಮಗೆ ಈ ಹೊಸ ನಿಯಮವನ್ನು ಜಾರಿಗೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನಮ್ಮ ಮನವಿ ಅದ. ಆ ದಯಮಾಡಿ ಏನಂತ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಸಚಿವರು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಬಗೆಹರಿಸಿಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಂತೋಷ.